हॅलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण हिवाळा विशेष कोथिंबीरचे पराठे बनवणार आहोत. एकदमच इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया कसे बनवायचे कोथिंबीरचे पराठे. कोथिंबीरीचा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. इथे आम्ही एक वाटी कोथिंबीर घेतली आहे, एक चमचा लाल तिखट, जिरं आणि बडीशोपचा आम्ही इथे क्रश करून घेतला एक चमचा, धने जिरे पूड एक चमचा, ओवा एक चमचा, मीठ एक चमचा, तीळ एक चमचा, हळद पाव चमचा. इथे आम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवला आहे 2 चमचा. आणि इकडे आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ एक मोठी वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी आणि तेल. इथे आम्ही एक वाटी अशी बारीक चिरून घेतली कोथिंबीर, तर त्यासाठी आपल्याला त्याच वाटीनुसार 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता आपल्याला पराठ्यासाठी डो तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी आम्ही इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यात अर्धी वाटी बेसन पीठ मिळवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जो आपण तो ठेचा तयार करून घेतला आहे तो ॲड करायचा आहे. आणि सर्व मसाले आपण इथे ॲड करणार आहे, लाल तिखट, धने जिरे पूड, बडीशोप जिरं पूड, ओवा, मीठ, तीळ यांचं प्रमाण मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, त्यानुसार तुम्ही सर्व ॲड करून घ्यायचं. हळद पाव चमचा आणि 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला मोहनसाठी. आणि सगळे एकजीव करून घ्यायचे मस्तपैकी. याआधी सुद्धा आम्ही कोथिंबीरीचे पराठे टाकले होते, ते वेगळ्या स्टाईलने होते, हे वेगळ्या स्टाईलने. जर तुम्हाला वेगळ्या स्टाईलचे म्हणजे कोथिंबीरचा झुणका पराठाची रेसिपी हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता आपल्याला त्यात 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर एकदम आम्ही 2-3 वेळेस धुवून घेतली, बारीक चिरून घेतली, अशा पद्धतीने आपण ती सर्व आता मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मस्तपैकी छान गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त कडक पण नाही मळायचं आहे आपल्याला, जास्त सॉफ्ट पण नाही. जसं पराठ्यासाठी आपण दरवेळेस मळत असतो तसंच आपण मळून घेणार आहे. अशा पद्धतीने जर आपण डो मळला तर आपले पराठे खरंच खूप छान होतात. इथे छानपैकी आम्ही पीठ मळून घेतले, आता आपल्याला ते 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचे, म्हणजे ते खूप छान अजून भिजून जातं, खूप छान मळून जातं. तर आता आपण त्याला झाकून ठेवून देऊया. तर इथे 10 ते 15 मिनिट झाले, आता आपण त्याचे पराठे लाटून घेऊया. मस्तपैकी छान छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण आणि गोल गोल पराठे लाटून घेऊया. तुम्हाला जर जास्त छोटे जास्त मोठे जसं लाटायचे असेल तसं तुम्ही लाटू शकता, पण थोडे जाडसर लाटायचे म्हणजे एकदम मऊ मऊ आपले पराठे होतात. थोडं तेल लावून घेऊया.
एकदमच इझी आणि झटपट होणारे असे पराठे आहे, तर तुम्ही या हिवाळ्यात नक्की बनवा आणि आम्हाला कळवा की कसे झाले. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी खाली शेजारी बेल आयकन असेल त्यावरसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुमची कोणतीही आमची रेसिपी मिस होणार नाही. तर इथे आम्ही मस्तपैकी छान गोलसर असा पराठा लाटून घेतला आहे. आता आपल्याला त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. भाजण्याआधी आपण एक दोन पराठे अजून लाटून घेऊया. इथे आम्ही अजून एक पराठा लाटून घेत आहोत. तुम्हाला जर वेगळ्या शेपमध्ये लाटायचं असेल त्रिकोरी तर तसं पण तुम्ही लाटू शकता. म्हणजे लहान मुलांना नवीन काहीतरी दिसतं मग ते खातात, तर अशा पद्धतीने तुम्ही लाटू शकता. तर इथे आम्ही दुसरा पण पराठा मस्तपैकी गोलसर लाटून घेतला आहे. आता आपण तो भाजून घेऊया. तर इथे तवा पण मस्तपैकी गरम झाला आहे, तेल लावून घेतलं आहे आम्ही. आता आपल्याला पराठे भाजून घ्यायचे. तुम्हाला जर तूप लावून पराठे भाजायचे असेल तर पण तुम्ही करू शकता. इथे आम्ही तेल लावून भाजून घेत आहोत. दुसऱ्या साईडने पण आपण आता थोडं तेल लावून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपला पराठा आणि एकदमच इझी आहे रेसिपी, बिलकुलच कशाचीच झंझट नाही. तर तुम्ही या हिवाळ्यात नक्की बनवा. तुम्ही हे पराठे दही चटणी टोमॅटो केचप कशासोबत पण खाऊ शकता, खूपच छान लागतात. खूप छान कलर यायला लागला आहे, कोथिंबीर पण खूप छान दिसते. तर इथे आम्ही एक दोन अजून पराठे भाजून घेत आहोत, म्हणजे सर्विंग प्लेटमध्ये ठेवायला छान वाटणार. तेल लावून घेतलं आहे आम्ही. दोघं साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचे पराठे. तर इथे रेडी झाले आपले पराठे. आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे रेडी झाले आपले कोथिंबीरीचे पराठे. एकदमच झटपट आपण हे बनवून घेतले आणि खूपच पौष्टिक आहेत. तर तुम्ही या हिवाळ्यात नक्की बनवून बघा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. थँक्यू.